राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम जोरात वाजू लागलेत. प्रत्येक पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते निवडणुकीच्या तयारीला लागलेत. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर मतदारसंघ हा कायमच राजकीयदृष्ट्या चर्चेत असतो. या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिनिधित्व करत आहेत. परंतु यावेळी जयंत पाटील यांच्या विरोधात कोणतीही स्पष्टता नसल्यामुळे हा मतदारसंघ सध्या चर्चेत आहे. जयंत पाटील विरुद्ध महायुती विरोधातला गोंधळ. इस्लामपूर मधून जयंत पाटील हे पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरणार आहेत हे निश्चित आहे. त्यांच्या विरोधात महायुतीतून कोण उमेदवार असेल यावर मात्र अजूनही संभ्रम आहे. मागील निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे निशिकांत पाटील यांनी जयंत पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. याही वेळी तेच उमेदवार असतील की शिंदे गटाचे आनंदराव पवार किंवा गौरव नाईकवडी यापैकी कोण उमेदवारी मिळवेल हे अद्यापही ठरलेलं नाहीये. महायुतीतला हा गोंधळ यामुळे आणखी वाढलाय की शिंदे गट आणि भाजप या दोघांचे या मतदारसंघावर दावेत. निशिकांत पाटील हे गेल्या 5 वर्षांपासून संघटनात्मक पातळीवर काम करतायत. परंतु शिंदे गटाचे आनंदराव पवार आणि उद्योजक गौरव नाईकवडी यांनीही आमदारकीसाठी तयारी सुरू केली होती. शिवसेनेचा हा मतदारसंघ असल्याचा दावा करत हे दोघेही निवडणुकाच्या रिंगणात उतरण्यासाठी सज्ज आहेत. त्यामुळे इस्लामपूरमध्ये महायुतीची जागा कोणाला मिळेल यावर सध्या मोठी चर्चा सुरू आहे. जयंत पाटील विरोधकांचा डाव उलटवणारं राजकारण. जयंत पाटील हे केवळ एक ज्येष्ठ नेते नाही आहेत तर ते राजकीय व्यूहात्मकतेसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांचे विरोधक किती जोरात तयारी करत असले तरी जयंतराव आपल्या विरोधकांचे डाव आधीच ओळखून त्यानुसार आपल्या हालचाली करत असतात. मागील विधानसभा निवडणुकीत त्यांनी निशिकांत पाटील यांना हरवून एक मोठा विजय मिळवला होता आणि त्यानंतर लगेचच पुढच्या निवडणुकांची तयारी त्यांनी सुरू केली होती. तसेच जयंत पाटील यांची एक खासियत अशी आहे की त्यांच्या विरोधात कोण उभा राहणार हे देखील काही वेळा तेच ठरवतात अशी मिश्किल टिप्पणी देखील केली जाते. ते विरोधकांचा डाव आधीच हेरून त्यानुसार त्यांची रणनीती आखतात. त्यामुळे जयंतराव यांच्या विरोधात तगडी लढत होणं अवघड जातं. महायुतीत अस्थिरता. कोण होणार उमेदवार? महायुतीतील विरोधी पक्षांची तयारी मात्र अद्याप पूर्ण झालेली दिसत नाही आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी वर्षभरापूर्वी इस्लामपूरमधील एका कार्यक्रमात निशिकांत पाटील यांची उमेदवारी जाहीर केली होती. परंतु शिंदे गटाच्या आनंदराव पवार आणि गौरव नाईकवडी यांनी उमेदवारीसाठी आपला दावा केलाय. रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत आणि राहुल महाडिक यांनी आनंदराव पवार आणि गौरव नाईकवडी यांना उघडपणे पाठिंबा दिलाय. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटात या उमेदवारीसाठी स्पर्धा सुरू झाली आहे. राष्ट्रवादीची मवाळ भूमिका. इस्लामपूर मतदारसंघावर अजित पवार यांच्या गटाचीही नजर आहे. त्यांच्या गटाने या मतदारसंघावर दावा केला असला तरी राष्ट्रवादीने काहीशी मवाळ भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष केदार पाटील यांनी या सर्व सहमतीने जो उमेदवार असेल तो आम्हाला मान्य असेल असं सांगितलंय. त्यामुळे महायुतीतील या गोंधळात राष्ट्रवादी आपली भूमिका स्पष्ट करताना दिसतंय. आगामी निवडणुकीची शक्यता दुरंगी की तिरंगी. इस्लामपूर मतदारसंघातील निवडणुकीत जयंत पाटील यांच्या विरोधात जर एकाच एक उमेदवार देण्यात आला तर निश्चितच एक तगडी लढत होऊ शकते. परंतु जर महायुतीने तिरंगी लढतीचा निर्णय घेतला तर विरोधकांसाठी डिपॉझिट वाचवणंही कठीण होऊ शकतं. इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील आगामी निवडणूक अत्यंत महत्वाची ठरणार आहे. जर एकाच एक उमेदवार देण्यात आला तर निश्चितच एक चुरशीची लढत इथे पाहायला मिळेल. जयंत पाटील यांच्या विरोधात महायुतीतून कोण उतरतो हे पाहणं मात्र आता औत्सुक्याचं ठरणार आहे.